बाळासाहेबांना बाळ अशी हाक मारणारे काही जे ठराविक लोक होते त्यामध्ये शाहीर होते. त्याच्यामुळे शाहीरांचं योगदान काय ही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ती चळवळ घरात मनात नेणं ती त्यांनी नेली. मी म्हटलं शाहीरांचं काम कोण करणार, त्यांनी मला सांगितलं अंकुश. म्हटलं अंकुश शाहीर दिसेल का, मला म्हटला घुसेल. या चित्रपटासाठी दुसरं तिसरं कोणीही असू शकत नाही अजय अतुलशिवाय. नमस्कार. मला पहिल्यांदा ज्या वेळेस केदार शिंदे माझ्याकडे आले आणि त्यांनी मला सांगितलं की मी शाहिरांवरती चित्रपट करतोय, तर मी त्याला विचारलं आहे काय त्याच्यामध्ये. आपल्या डोळ्यासमोर फक्त एक शाहिरी अशी गोष्ट येते पण आणि काय झालं त्यावेळेला सगळ्याच आता मराठीमध्ये काय हिंदीमध्ये काय आपल्याकडे सगळ्या ठिकाणी बायोपिकचं एक पेव फुटलंय. पण बायोपिक करण्यासाठी म्हणून ती व्यक्ती पण तशी लागते की जिचं बायोपिक पाहावं असं वाटतं. आणि मग जेव्हा मला केदार यांनी मला ज्यावेळेला गोष्टी एक एक सांगायला लागल्या, खरं तर शाहिरांना मी खूप लहानपणापासून मी पाहत आलो, आमच्या घरीच यायचे. मी शाहिरांची तुम्हाला एक ओळख करून देतो की बाळासाहेबांना बाळ अशी हाक मारणारे काही जे ठराविक लोक होते त्यामध्ये शाहीर होते अशी इतकी त्यांची ती जवळीक होती. त्याच्यामुळे शाहिरांना शाहीर ज्याला घरी यायचे त्याला लहान असताना पाहत असे. पण मी असं काही जय जय महाराष्ट्र माझा वाले एवढंच माझ्या समोर होत. आणि त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण फक्त एक शाहीर म्हणून म्हणतो की एक शाहीर शाहिरावरची फिल्म आहे किंवा कुठचीही क्रांती कुठचीही चळवळ ज्या वेळेला जगामध्ये उभी राहते त्यावेळेला त्याला वेगवेगळे आधार येत जातात. आणि तुम्ही जर बघितलं तर शाहिरांचा प्रवास हा स्वातंत्र्य चळवळीपासून ते संयुक्त महाराष्ट्र चळवळीपर्यंत असा तो सगळा प्रवास आहे. आणि त्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळेला ती ज्यावेळेला मला असं वाटतं 66-60 साली ज्यावेळेला मंगल कलश ज्यावेळेला आपल्या इकडे आला, पण तो जो सगळा काळ आहे त्या काळामध्ये शाहिरांनी केलेलं त्यांचं काम हे असे अनेक लोक असतात ज्याच्यामुळे तुमची स्वातंत्र्याची असो किंवा संयुक्त महाराष्ट्राची असो किंवा अजून कुठची चळवळ असो ती चळवळ जवळ येत जाते. आणि याचं जरी चळवळीमध्ये अनेक लोक असले तरी ह्या लोकांचं खूप मोठं योगदान असतं कारण ते घराघरात पोहोचतात मनामनात पोहोचतात. ती चळवळ सांगीतिक स्वरूपामध्ये ती लोकांपर्यंत नेणं हे या लोकांचं काम असतं आणि हे खूप मोठं काम असतं आणि हे जगभर आजपर्यंत झालेलं आहे. त्याच्यामुळे शाहिरांचं योगदान काय ही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ती चळवळ घरात मनात नेणं ती त्यांनी नेली. आणि आंधळ दळते हे मला असं वाटतं त्याच्यानंतर आली ही बाळासाहेब आणि त्यांच्या काय म्हणतो त्याला एकत्र येण्यानंतरची ती सगळी गोष्ट आहे. पण तुम्ही कशा प्रकारे ती चळवळ किंवा तो विचार किंवा ती गोष्ट कशा प्रकारे लोकांपर्यंत नेत आहे, ती गंभीरपणे नेत आहे का विनोदाने नेत आहे का कशाप्रमाणे नेत आहे. राजा मयेकर त्यावेळेला त्याच्यामध्ये बरोबर असायचे. राजांचं काम किती जण अनेकांनी पाहिलं असेल राजा मयेकरांचं. वेगळेच सगळं वेगळंच होतं प्रकरण, ती ती पिढी पण सगळी वेगळीच होती. पण आज तो पट अख्खा मला ज्यावेळेला केदारनी मला सांगे यांनी मला जेव्हा सांगितलं की कशाप्रकारे मी फिल्म करतोय आणि काय कुठचे कुठचे त्याच्यामध्ये सीन आहेत किंवा कसे प्रसंग आहेत काय काय आहे, मला पहिली जरा धाकधूक होती कसं करेल. मी म्हटलं शाहिरांचं काम कोण करणार, त्यांनी मला सांगितलं अंकुश. म्हटलं अंकुश शाहीर दिसेल का, मला म्हटला घुसेल म्हणजे आज शिरेल तो. मी आज ज्यावेळेला टीझर पाहत होतो त्यावेळेला मला असं वाटलं की शिरलाच तू आतमध्ये शाहिरांच्या. आणि सगळ्यात महत्वाची केदारबद्दलची गोष्ट सांगायची म्हणजे ते त्यांनी हा चित्रपट नाही केलाय. शाहिरां एक मला शाहिरांवरती चित्रपट करायचं मला असं वाटतं की ही त्याच्या आजोबांना दिलेली आदरांजली आहे असं मी समजतो. त्याचं शाहिरांबद्दल असलेलं प्रेम
हे सतत कुठचाही विषय कळला की त्याच्यामध्ये बाबा 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 हे येतच जातं. त्याच्यामुळे ती गोष्ट करताना त्याने किती मनापासून केली असेल हे मला समजू शकतं. या चित्रपटासाठी दुसरं तिसरं कोणीही असू शकत नाही अजय अतुल शिवाय, कारण ती गोष्ट फक्त अजय अतुलला समजू शकते, नाही तर कोणाला समजू नाही शकत. कारण ती काही गाणी नव्हे, ती काही नुसती गाणी करायची नव्हती. तो एक चरित्रपट ज्यावेळेला तुम्ही समोर मांडता त्यावेळेला ज्याचं चरित्र तुम्ही मांडता आहात तो माणूस आतमध्ये लागतो, तर तुम्ही ती गोष्ट मांडू शकता. आणि ती दोघांच्याही मला असं वाटतं आतमध्ये शाहीर होते आहेत. बाकीची सगळी सना मी तुझं गाणं पाहिलं, उत्तम छान गाणं केलंयस. बाकीच्या सगळ्या टीमनं आपलंही अभिनंदन आणि सगळ्याच टीमचं छापल्या यांचं पण अभिनंदन. 28 तारखेला फिल्म रिलीज होती पण 28 तारखेला मी नाही आहे, मी बाहेरगावी जातोय. काय आम्ही सध्या 10वी नापास विद्यार्थ्यांसारखे आहोत, कारण आमच्या निवडणुका कधी लागणार, मार्च किंवा ऑक्टोबर, मार्च किंवा ऑक्टोबर असं जे चालू आहे ना, तर त्याच्यामध्ये बहुधा आता सध्या मला 10वी नापास झाल्यावरच वाटतंय, कधी कधी ऑक्टोबर बहुधा, ऑक्टोबरला कधी वाटत नाही, मार्च बहुधा नक्की. त्याच्यामुळे 10वी नापास झाल्यावर सध्या चालू आहे आमचं. त्याच्यामुळे आत्ताची परिस्थिती पाहता, कारण निवडणूक ही निवडणूक नुसती येत नसते, निवडणूक वातावरणात असते, त्याच्यामुळे ती निवडणूक सध्या मला काही वातावरणात दिसत नाही, कल्पना नाही मला, त्याच्यामुळे मध्ये जरा थोडेसे गॅप जाऊन काय गेले 3-4-5 वर्ष मी कुठेच बाहेर कवी कुठे गेलो नाही, त्याच्यामुळे जरा म्हटलं जरा बाहेरगावी जाऊ, नातूपणा झालाय त्याच्यामुळे त्याला पण बाहेर घेऊन जायचं होतं. त्याच्यामुळे मी 28ला नाहीये, पण मी आल्यावरती चित्रपट निश्चित बघेन. त्याच्या आधी बघू आपण, त्याच्या आधीही बघू शकतो. पण केदार तुला मनपूर्वक शुभेच्छा, खूप खूप अभिनंदन. त्या प्रत्येक फ्रेममध्ये मला एफर्ट दिसत आहेत आणि अंकुश तुझे फार छान एक्सप्रेशन्स पण दिसत आहेत. तुमचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन, बहिणी तुमचं पण अभिनंदन, धन्यवाद.